नाव शेवाळे आहे, मी इथे कृष्णेश्वर देवस्थानचा मुख्य पुजारी आहे। दोन वर्षापासून बंद असलेल्या कोविडच्या आजारामुळे गर्भगृह कालपासून श्री कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी सुनीलजी चव्हाण साहेब यांनी सुरू करून दिले आहे। आणि आज महाशिवरात्री निमित्त साधारणतः इथे लाखोंच्या संख्येने भाविक उसळलेले आहे, जनसागर उसळलेला आहे दर्शनाकरता, भाविक भक्तांचा श्री कृष्णेश्वराच्या दर्शनाकरता, त्यांच्या सुविधेकरता। जसे आमच्याकरता आत्ता मुरमी साहेबांनी सांगितलं, त्यांचे पण चोख बंदोबस्त आहे। तसेच देवस्थानतर्फे बॅरिकेड्सची सुविधेमध्ये पाण्याची सुविधा आहे, बसण्याची सुविधा आहे, तदनंतर 40-45 कॅमेरे लावलेले आहेत, CCTV कॅमेरे आहेत आणि मेटल डिटेक्टर आहे। फक्त भाविकांकरता आम्ही एकच आवाहन करू की अजून कोविड पूर्णपणे संपलेला नसून प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। आणि गर्दीच्या हिशोबाने प्रत्येकाने शांततेत दर्शन करून मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करून सर्वांनी शांततेत दर्शन करावे, हीच आम्ही भाविकांकडून सहकार्याची अपेक्षा करतो देवस्थानतर्फे। शशांक रामचंद्र टोपरे, कृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष। आज शिवरात्री सणानिमित्त येरोळ येथे मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनाकरता भेट दिलेली आहे। मान्य कलेक्टर साहेबांनी रात्री गाभाऱ्यात दर्शन घेण्याची परवानगी दिल्याने सदर येरोळ येथे माननीय पोलीस अधीक्षक साहेब निमित्त गोयल, माननीय DYSP साहेब चौगुले साहेब, पोलीस निरीक्षक हातमोडे साहेब, तसेच आमचे सहकारी, असा मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। येरोळ शिवमंदिर दर्शन घेण्याकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात रात्रीपासून गर्दी केलेली आहे। या ठिकाणी कमीत कमी 1 ते 1.5 लाख लोकांची गर्दी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याने आणि चोख बंदोबस्त असल्याने शांततेत दर्शन चालू आहे। फर्स्ट टाइम इथे कृष्णेश्वर मंदिर मध्ये आलेलो आहो महाशिवरात्रीच्या निमित्त, आणि इथे इतकी गर्दी आहे, इतके भाविक लोक आले आहे, सगळं पण खूप छान वाटत आहे। पण कसे खूप थकलेलो पण आहो आम्ही, कारण की 3-3.5 घंटे झाले आम्ही कंटिन्यू लाईनमध्ये आहो, पण खूप उत्साह आहे। माझं नाव सुनैना आंबोरकर, मी शालिनी प्रकाश सपकाळे औरंगाबादवरून आलेले आहे। इथं येण्याचं एकच कारण होतं की बा 2 वर्षापासून कोरोनाचं सावट होतं आणि ती महामारी संपून आता पूर्ण झाली, तर आज 1 मार्च रोजी पूर्ण देव समजा की देव आणि मंदिरं सगळे उघडे झालेले आहे, त्यामुळे आज उघडं मंदिर उघडं झाल्यामुळे मला दर्शनाची खूप म्हणजे उत्साह वाटत होता, खुशी वाटत होती, त्याच्यामुळे मी इथे आलेले। या वेरूळ तीर्थक्षेत्रामध्ये श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग 12वं ज्योतिर्लिंग आहे आणि गेल्या 2.5 वर्षापासून कोरोना या संसर्ग महामारीमुळे आपलं देवस्थान हे 2 वर्षापासून बंद होतं मंदिर। गेल्या 3-4 महिन्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले केले होते, पण भाविकांना ते बाहेरून दर्शनाचा लाभ होता। सध्याच्या परिस्थितीत 1 मार्चपासून गव्हर्नमेंटने कलेक्टरने आदेश दिले की सगळ्या भाविकांना आतमधून गर्भगृहात जाऊन देवस्थानाला स्पर्श करता येईल अशा पद्धतीने त्यांनी नियम दिले 1 मार्च 2022 पासून। तसे आज महाशिवरात्रीचा मोठा सण असल्या कारणाने रात्री 12 वाजेपासूनच भाविकांची झुंबड उडाली आहे आणि सगळे भाविक आनंदाने प्रफुल्लित झाले आले, स्वतः आपल्या स्पर्श हाताने दर्शन करून देवाची सेवा करून ते त्याचा लाभ घेत आहे। कृष्णेश्वर मंदिराला आम्ही दरवेळेस येत राहतो,
पण आता हे दोन वर्ष प्रमाणे कोरोना असल्यामुळे आम्ही आम्हाला जमलं नाही यायला, पण यावेळेस महाशिवरात्रीच्या संदर्भाने आम्ही इथं आलो आणि खूप छान वाटलं आम्हाला आणि गर्दी पाहून तर अजून तर खूप छान वाटलं. माझं नाव गणेश शिवरे. मी वैशाली रमेश तांबे. मी औरंगाबादवरून आले आणि दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला देवाचं दर्शन घेता नाही आलं आणि आज देवाचं मंदिरात आल्यानंतर खूप छान वाटलं आणि देवाला प्रार्थना केली की पटकन हे कोरोनाची महामारी जाऊ दे आणि सर्वांना व्यवस्थित पहिल्यासारखं सुरळीत होऊ दे. मी उज्ज्वला दीपक निकम. दोन वर्षापासून दर्शनाला आली नव्हती कोरोनाच्या याच्या स्थितीमुळे, दर्शन होत नव्हतं, मंदिरही बंद असल्यामुळे दर्शन होतं. आता दोन वर्षानंतर देवाला भेटलो तो खूप छान वाटलं आणि समाधान वाटलं की देवाजवळ साकडी घातलं की कोरोनाची स्थिती आता लवकर जाऊ दे.